एक अशी तरुणी जी मोलकरणीचं काम करत होती पण एक दिवस तीच मोलकरीण अभिनेत्री बनली होती, जिनं चित्रपटसृष्टीवरती राज्य केलं होतं, चित्रपटसृष्टी हादरून सोडलेली होती आणि ही सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्रीसुद्धा बनलेली होती. पण एक दिवस असा आला की हीच अभिनेत्री कर्जबाजारी बनली, व्यसनी बनली आणि अत्यंत दुःखामध्ये, अत्यंत त्रासामध्ये तिचा शेवट झालेला होता. ती होती विजयालक्ष्मी वडलापती उर्फ सिल्क स्मिता. आंध्र प्रदेश राज्य आहे, त्या ठिकाणचं इलुरू नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये रामलू आणि त्यांच्या पत्नी आहेत सरासम्मा. तर या पतीपत्नींच्या पोटी एका गरीब कुटुंबामध्ये 2 डिसेंबर 1960 रोजी एक मुलगी जन्माला आली आणि त्या मुलीचं नाव ठेवण्यात आलं होतं विजयालक्ष्मी वडलापती. आता तिला एक भाऊ होता, यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती. आता ही जी मुलगी आहे त्या मुलीचं 4th पर्यंत शिक्षण झालं पण घरची परिस्थिती गरिबीची होती, त्याच्यामुळे तिची शाळा सुटली आणि आता ती घरामध्ये फक्त स्वयंपाक करणं, घरचं आवरणं अशा पद्धतीची कामं ती करत होती. पण लहानपणापासूनच तिला चित्रपटांची आवड होती, अभिनेत्री बनण्याचं स्वप्न होतं. पण अत्यंत कमी वयामध्ये नंतर तिच्या घरच्यांनी तिचं लग्न केलेलं होतं, बळजबरीनं लग्न केलेलं होतं आणि त्या लग्नावरती ती खुश नव्हती. तिला स्वतःचं करिअर करायचं होतं, तिला अभिनय करायचा होता आणि त्यामुळे तिचं त्या लग्न जरी झाले असलं तरी पण तिच्या पतीबरोबर तिचं पटलं नाही आणि त्यानंतर मग ती तिनं घर सोडलं आणि घर सोडून ती चेन्नईला आली. चेन्नईला आल्यानंतर त्या ठिकाणी एका नातेवाईकांकडे राहायला लागली होती आणि त्यांच्याकडे राहत होती पण आपण त्यांच्यावरती ओझं नसावं आणि याच्यासाठी मग तिनं पैसे कमवण्यासाठी, आता घर खर्च लागतो आहे, आपण इथं फुकट राहायचं नाही, या हेतूनं मग एक त्या भागातली एक छोटीशी अभिनेत्री होती तर त्या अभिनेत्रीच्या घरी हिनं मोलकरीण म्हणून काम करायला सुरुवात केली आणि या ठिकाणी तिनं आधीचं जे नाव होतं भलं मोठं ते नाव बदललं आणि स्वतःचं नाव स्मिता असं ठेवलं. आता ही काम करत होती, अत्यंत प्रामाणिक होती, सगळी तिची कामं करत होती आणि यावेळेस आता ती छोटी अभिनेत्री होती त्यामुळे तिनं आपल्याच मोलकरणीला सांगितलं की मला मेकअप वगैरे करत जा आणि त्याच्यानंतर मग ही त्या अभिनेत्रीचा मेकअप करायला लागली आणि मेकअप करता करता मग आता मेकअप करण्यासाठी सेटवर जायला लागतं त्यामुळे ही सेटवर जायला लागली. आता जी अभिनेत्री ती ही जी छोटी अभिनेत्री होती तर त्या अभिनेत्रीला भेटायला अनेक दिग्दर्शक आणि निर्माते यायचे आणि त्यामुळे मग या स्मिताची त्यांच्याबरोबर ती मैत्री व्हायला लागली आणि अनेकांबरोबरची मैत्री जी आहे ती जास्त वाढायला लागली आणि त्यावेळेस स्मिता जी आहे ती साधारणपणे 16-17 वर्षाची होती, वयात आलेली तरुणी होती आणि तिच्या नजरेनं अनेक लोक घायळ होत होते आणि आता ही वयात आलेल्या तरुणीला पाहून मग अनेकांनी तिला चित्रपटाच्या ऑफर दिलेल्या होत्या आणि कमनीय शरीर आणि तिच्या अदा बघून मग ह्या भूमिका तिला मिळायला लागलेल्या होत्या. आता यावेळेस तिचं वय साधारणपणे 17 च्या आसपासचं होतं ज्यावेळेस तिनं या मायानगरीमध्ये प्रवेश केलेला होता. अत्यंत छोट्या छोट्या अशा भूमिका ती करत होती पण तिला खरी ओळख मिळाली ती वंडी चक्रम या चित्रपटामधून. या चित्रपटात तिनं साकारलेली सिल्कची भूमिका होती आणि ती भूमिका गाजलेली होती आणि यामुळे नंतर आता या स्मितानं आपलं नाव पुन्हा एकदा बदललं आणि आपलं नाव ठेवलं सिल्क स्मिता. आणि बघता बघता ही सिल्क स्मिता प्रसिद्धीच्या झोतामध्ये यायला लागली, पैसे मिळवायला लागली, काम मिळवायला लागली, नाव मिळवायला लागली. आता चेन्नईमध्ये तिनं स्वतःचं घर घेतलेलं होतं, अनेक चित्रपटांच्या ऑफर तिला आलेल्या होत्या, अनेक चित्रपट तिनं साईन केलेले होते आणि 1979 इनाय थिरी नावाचा एक चित्रपट आहे, मल्याळम चित्रपट आहे, या चित्रपटामध्ये हिनं भूमिका केली होती. या चित्रपटामध्ये तिचं कॅबरे डान्स होता, कॅबरे नृत्य होतं आणि यावेळेस मग इथून पुढं तिला एक ग्लॅमरची भूमिका किंवा डान्सरची भूमिका अशी मिळायला लागली होती आणि तिची इमेज जी आहे ती एक हॉट अभिनेत्री म्हणून व्हायला लागलेली होती आणि पुढं ती याच प्रतिमेमध्ये अडकलेली होती आणि याच्यातून ती बाहेर पडू शकली नाही. आता स्मिल्क सीता जी आहे ते अनेक असे चित्रपट मिळाले की ज्या चित्रपटांना सॉफ्ट पॉर्न म्हटलं जातं, म्हणजे आता त्या काळातले जे चित्रपट होते त्याच्यामध्ये जसं की कातिल जवानी किंवा रेशमा की जवानी किंवा अशा पद्धतीनं याची जवानी त्याची जवानी असं काहीतरी, तर अशा पद्धतीच्या आता दक्षिणेमध्ये बिग ग्रेट सिनेमांचा उदय होत होता आणि नंतर त्याचा सुळसुळाट व्हायला लागलेला होता. म्हणजे ज्या काळामध्ये मराठीमध्ये तमाशा प्रधान चित्रपट येत होते त्याच काळामध्ये
त्या भागामध्ये बिग बिग म्हणजे बी ग्रेड म्हणजे एकदमच सॉफ्ट पॉर्न अशा पद्धतीचे ते चित्रपट होते. आता त्या काळामध्ये शकीला किंवा नदिया नदिया नाईस किंवा सिल्क स्मिता ही मंडळी जी म्हणजे ह्या ज्या तरुणी आहेत त्या तरुणी या चित्रपटामधल्या स्टार बनलेल्या होत्या. पण या सगळ्यामध्ये सिल्क स्मिता जी आहे तिचं वेगळेपण होतं, कारण तिनं ए ग्रेडपासून ते सी ग्रेडपर्यंत आणि थर्ड क्लास अभिनेत्यापासून ते हाय क्लास अभिनेत्यापर्यंत सगळ्यांबरोबर ती तिनं काम केलेलं होतं. आणि त्यावेळेस त्या काळामध्ये तिच्या म्हणजे एकदम टोकाच्या काळामध्ये किंवा तिच्या कळसाच्या काळामध्ये किंवा तिच्या शिखराच्या काळामध्ये यशाच्या काळामध्ये ती त्या काळातलं सगळ्यात जास्त मानधन 50,000 रुपये मानधन घ्यायची. आणि तिनं तमिळ तेलुगू मल्याळम कन्नड अशा चित्रपटांमधून काम केलेलं होतं. आता एक वेळ अशी आली होती की ज्या चित्रपटामध्ये हिचा म्हणजे सिल्क स्मिताचा आयटम डान्स नसेल तो चित्रपट पडायचा चालत नव्हता. 80व्या दशकामध्ये हिचं एक म्हणजे हिचं गाणं नाही असा चित्रपट हिट होत नव्हता. आणि त्यामुळे प्रत्येक चित्रपटामध्ये तिचं काही ना काहीतरी रोल असायचा, काही ना काहीतरी गाणं तिचं असायचं. आणि तिनं 450+ चित्रपटामध्ये अशा पद्धतीनं भूमिकामध्ये काहीमध्ये अभिनय केला होता, काहीमध्ये आयटम सॉन्ग केलं होतं आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका तिनं निभावलेल्या होत्या. तर अशा पद्धतीनं तिनं आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. तिनं कमल हासन यांच्याबरोबर काम केलं, रजनीकांत यांच्याबरोबर काम केलं, चिरंजीवींबरोबर ती काम केलं होतं. म्हणजे असे तगडे स्टारकास्ट जे आहेत त्यांच्याबरोबर तिचं काम होतं. 1983 सिल्क स्मितानं हिंदी चित्रपट सदमा याच्यामध्ये सुद्धा काम केलेलं होतं. आणि आता ती प्रसिद्धीच्या एकदम शिखरावरती पोहोचलेली होती. यावेळेस तिच्याकडे प्रचंड पैसा होता, नाव होतं, सगळं काही होतं आणि आजूबाजूला हाजी हाजी करणारे खुशमस्करेसुद्धा होते. आता यावेळेस कुणीतरी तिचे कान भरले की तू आता एवढा पैसा मिळवतेस, एवढं सगळं करतेस, पण तू जर निर्माती बनली, स्वतः चित्रपट जर बनवले तर तू कित्येक पटीनं पैसे माघारी मिळवू शकते. यानंतर मग आता तिला ते पटलं की आपण निर्माती बनावी, कारण आपल्या फक्त एका आयटम सॉन्गमुळे चित्रपट चालतात. म्हणजे आपण जर तो चित्रपट बनवला आणि आपण त्याच्यामध्ये जर काम केलं तर कदाचित ते चित्रपट अजून चांगल्या पद्धतीनं चालतील आणि आपल्याला प्रचंड पैसा मिळेल असा तिनं विचार केला. आणि तिने 2 चित्रपट निर्माण केले होते आणि ज्याच्यामध्ये तिला 2 कोटी रुपयांचा चुना लागलेला होता. कारण बऱ्याच वेळा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये माणूस जातो की मी हे करतो त्याच्यामुळे हे सगळं होतं, पण तसं होत नसतं. कारण त्याच्या माठीमागं निर्माता आहे, दिग्दर्शक आहे, लेखक आहे, बाकी कथा पटकथा संवाद आहे, त्यानंतर कलाकार आहेत, त्यांचा अभिनय आहे, त्यानंतर सगळी बॅकस्टेजची टीम असते, स्टेजवरची म्हणजे समोरची टीम मागची टीम सगळी टीम काम करते. त्यावेळेस तो एक सुंदर कलाकृती बनते ती आणि त्यानंतरच ती कलाकृती लोकांना आवडते किंवा न आवडते. पण काही मंडळींना असं वाटतं की ही ह्याच्यामध्ये मी काहीतरी केलं त्याच्यामुळे ती गोष्ट झाली, तर असं होत नसतं. पण आता हिला वाटलं की मी तिथं काम केलं तर चांगले पैसे मिळतील, माझं स्वतःचं प्रोडक्शन तयार केलं तर, आणि 2 कोटी रुपयांना ती तिथं म्हणजे तिला चुना लागला होता. आता त्या काळामध्ये साधारण 80च्या दशकामध्ये 1 ते 1.5 हजार रुपये तोळा सोनं होतं आणि आता ते जवळजवळ 70-75 हजार रुपये झालेले आहे. म्हणजे सोनं जवळजवळ 50च्या आसपास पटीनं वाढलेलं आहे. म्हणजे विचार करा, त्यावेळेस 2 कोटी रुपये तिचे वाया गेले, याचा अर्थ आत्ताचे जवळजवळ 100 कोटी रुपयांचं तिचं नुकसान झालं. साधी विचार करण्यासारखी गोष्ट आहे, 100 कोटी रुपये हा आकडा साधा नाही. आता त्या काळातले 2 कोटी म्हणजे ते साधे नव्हते. आता एवढा पैसा मातीत गेला, त्याच्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेलेली होती, प्रचंड टेन्शन यायला लागलेलं होतं. आता ती कर्जबाजारी झाली होती, कारण बराच जेवढा पैसा होता तेवढा तिनं लावलेला होता, पण हिचा खर्च जो असतो रेग्युलर खर्च होता तो वाढलेला असायचा आणि त्याच्यामुळे मग तिला कर्ज घ्यायला लागलं होतं. आणि या सगळ्यांमुळे ती आता म्हणजे मानसिक निगेटिव्हमध्ये निगेटिव्ह विचारसरणीमध्ये गेलेली होती. किंवा आता इतक्या दिवस तिच्याबरोबर अनेक लोकांचे चांगले संबंध होते, पण ते सगळं त्यांच्या कामासाठी, काम झालं सोडून दिलं असा विषय. आणि तिच्याबरोबरचे नातेसंबंध पण तिनं कोणाशी नीट जपलेले नव्हते. आणि आता मग त्यामुळे सगळी लोकं जी आहेत तिचे सोडून गेले, म्हणजे नातेवाईक मंडळी ते पण तिला सोडून गेले, त्याच्यानंतर ज्यांच्याबरोबर प्रोफेशनल काम केलं होतं तेही सोडून गेले, आणि ज्यांच्यावरती तिनं प्रेम वगैरे केलं होतं असं, कारण तिचं म्हणणं होतं की तिच्यावर खरं प्रेम कोणी केलं नाही आणि हिनं मात्र सगळ्यांवरती खरं प्रेम केलं होतं, पण तसं प्रेमसुद्धा तिला मिळालं नाही आणि त्याच्यामुळे मानसिकदृष्ट्या ती कमकुवत झालेली होती. आणि आता तिच्या या कारकिर्दीला उतरती कळा लागलेली होती, सुरू झालेली होती. आणि तेवढंच नाही
तर ती एकदम अशी एकटी पडलेली होती आणि त्यामुळे एकटेपणा दूर करण्यासाठी तिनं दारू प्यायला सुरुवात केली, मादक पदार्थ सेवन करायला सुरुवात केली आणि आता ती सतत नशेमध्ये राहायला लागली, गुंगीमध्ये राहायला लागली. तिचं कामावरती लक्ष नव्हतं, त्याच्यामुळे तिला पैसे मिळत नव्हते, त्याच्यामुळे कर्ज जे होतं ते वाढत चाललेलं होतं आणि या सगळ्यांमुळे ती आता पूर्णपणे कंगाल झालेली होती, बर्बाद झालेली होती, प्रचंड नैराश्य आलेलं होतं. आणि 22 सप्टेंबर 1996 रोजी सिल्क स्मिता ही जी आहे तिनं आपल्या चेन्नईच्या घरामध्ये एकटी असतानाच पंख्याला तिनं दोरी अडकवून हाची घेतली आणि आत्महत्या केली, स्वतःचं जीवन संपवलं. साधारण 35-36 वय तिचं होतं, पण तिनं अत्यंत टोकाचं पाऊल उचललेलं होतं. आता स्मिल्क शेताचा मृत्यू झाला याच्यावरती आजही चर्चा होते आणि ज्यावेळेस पोलिसांनी त्यावेळेस तपास केला होता त्यावेळेस ही आत्महत्याच आहे अशा पद्धतीनं रिपोर्ट समोर आले आणि त्यानंतर ही केस बंद झालेली होती. पण या अभिनेत्रीचं दुर्भाग्य बघा, ज्यावेळेस तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत होते त्यावेळेस त्या अंत्यविधीला फक्त त्या काळातला एक अभिनेता अर्जुन म्हणून तो अर्जुन उपस्थित होता, बाकी कुणीही तिला शेवटी तिच्या अंत्यदर्शनाला सुद्धा आलेलं नव्हतं. पण ती जिवंत होती, त्यावेळेस तिच्याबरोबर काम करायला अभिनेत्यांमध्ये अक्षरशः रेस लागलेली होती, स्पर्धा लागलेली होती. मात्र तिच्या जाण्यानं कुणाला काही फरक पडला नाही आणि तिला कोणी श्रद्धांजली देण्यासाठीसुद्धा आलेलं नव्हतं. आणि म्हणूनच या गोष्टीला, या चित्रपटसृष्टीला मायानगरी म्हणतात. इथं फक्त मुखवटे असतात, चेहरा मात्र कोणाचाही खरा नसतो. असो, तर स्मिल्क स्मिता जी आहे तिच्या जीवनावर आधारित एकता कपूर दिग्दर्शित विद्या बालनचा चित्रपट आला होता, डर्टी पिक्चर, आणि तो 2011 प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं बजेट साधारण 25 कोटीच्या आसपासचं होतं आणि यानं बॉक्स ऑफिसवरती 83 कोटीच्या आसपास आणि वर्ल्ड वाईड याचं कलेक्शन जे होतं ते साधारणपणे 117-118 म्हणजे 120 कोटीच्या आसपासचं होतं. तर अशा पद्धतीनं ही स्मिल्क स्मिता होते आणि अशा पद्धतीनं तिचा हा जीवन प्रवास आपण पाहिला. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्हाला अजून या विषयात काही वेगळी माहिती असेल, नवी माहिती असेल, तर ती सुद्धा तुम्ही जरूर खाली कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह, तोपर्यंत धन्यवाद.